for latest news, programs and updates, subscribe to BR News channel and press the bell icon for notification. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती. शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. श्रावण महिन्यातील सोमवार निमित्त ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात भक्तगणांनी अलोट गर्दी केली होती. विलक्षण आध्यात्मिक शक्तीनं सारं वातावरण यावेळी भारावून गेलं होतं. शिवयोगींच्या मूर्तीस फुलांची नयनरम्य सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग होती. पहाटेपासूनच सिद्धेश्वर भक्तांनी रीघ लावली होती. देवस्थान पंचकमिटीनं सुलभ दर्शन व्हावं यासाठी विशेष व्यवस्था केल्यानं भाविकांची गैरसोय झाली नाही. श्री सिद्धरामेश्वरांच्या नामजपानं शिवयोगींच्या जयघोषानं मंदिर परिसरातील वातावरण भारावून गेलं होतं. दरम्यान श्रावण महिन्यातील श्री सिद्धरामेश्वर मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमांची माहिती पुजाऱ्यांनी दिली. मी गुरुराज सिद्धरामेश्वरांचा परंपरागत पुजारी आहे. यावर्षी श्रावण 11 वर्षपासून ते 9 सप्टेंबरपर्यंत श्रावण दिन आहे. 12 वर्षपासून ते 9 सप्टेंबरपर्यंत त्यापैकी प्रथम श्रावण सोमवार असल्यामुळं आज विशेष गर्दी व धार्मिक कार्यक्रम पार पाडतात. यात सकाळी 4:30 वाजल्यापासून ते सकाळच्या 4:30 काकड आरतीपासून ते रात्रीच्या 11:30 वाजेपर्यंत सकाळी 4:30 वाजता काकड आरती, 4:30 ते 5 वाजेपर्यंत काकड आरती चालतो. त्यानंतर 7:30 ते 9 वाजेपर्यंत समाधी सिद्धरामेश्वरांच्या समाधीला ओम नमः शिवाय पठण, रुद्राभिषेक व आरती होतो. त्यानंतर 8:30 ते 10:30 वाजेपर्यंत गर्भदेवळात रुद्राभिषेक व आरती, त्यानंतर महापूजेचं सजावट केलं जात आहे. त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत समाधीला रुद्राभिषेक, ओम नमः शिवाय पठण, आरती व पालखी उत्सव साजरे केले. सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीला केलेली मेघडंबरीची सजावट म्हणजे भक्ती आणि कलाविष्काराचा विलोभनीय संगमच म्हणावं लागेल. विविध प्रकारच्या फुलांनी केलेली सजावट चित्ताकर्षक आणि मनमोहक होती. दरवर्षी ही सजावट होत असली तरी प्रत्येक वर्षीचं अप्रूप नवीनच असतं. तमाम भक्तांसाठी ही आकर्षक पर्वणी सुखावून सोडते. प्रत्येकाचं मन प्रफुल्लित आणि पुलकित झालं होतं. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त मंदिर परिसरातील प्रासादिक साहित्य विक्रीच्या स्टॉलवर मोठी गर्दी होती. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेनं विशेष दक्षता घेतली होती. पोलीस यंत्रणेनंही परिपूर्ण बंदोबस्त तैनात केला होता.